केंद्रातील भाजपा सरकारची धोरणं चुकीची असल्याचा आरोप काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी केलाय. आसाममध्ये आयोजित रोड शोजमध्ये प्रियंका यांनी भाजप सरकार आणि पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. प्रियंका गांधींकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे, मात्र पहिल्यांदाच त्यांनी उत्तर प्रदेश बाहेर रोड शो केलाय. आसामच्या सिलचरमधल्या काँग्रेसच्या उमेदवार सुष्मिता देव यांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी वाड्रा यांनी रॅली काढली. यावेळी काँग्रेसनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. या रोड शोमध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झाले. खराब है. आप टीवी चलाते हैं तो आपको दिखते हैं